हर शंकर, नमामि शंकर शिव शंकर शंभो। हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर। श्री स्वामी समर्थ, मी किरण आपल्या सर्वांचे मनापासून परत पुन्हा एकदा आपल्या स्वामी रिलायझेशन चॅनलवरती स्वागत करते। मित्रांनो, आजचा असा अद्भुत असा अनुभव आहे, ते दादा राहणार नागपूरचे। ते सांगतात की ताई, पूर्ण आयुष्य हे स्वामींच्या भक्तीमध्ये अर्पण केलेलं होतं आणि स्वामींनी कधी कोणत्या गोष्टीची कमी नाही पडू दिली आणि कधी पण कोणतं संकट आलं तर ते कमी याच्यात केलं, पण मला त्या संकटामधनं बाहेर निघण्याचा मार्ग पण दाखवला। पण असंच एक दिवस खूप मोठं संकट म्हणा की ते आमच्यावर आलेलं होतं आणि काळाने पूर्ण आम्हाला घेरलेलं होतं। पण म्हणतात ना, स्वामी आपल्या सोबत असले तर काळ काय तो किती दूर कसा जाईल हे काहीच सांगता येत नाही। असंच माझ्यासोबत झालं। मी, माझा मुलगा आणि माझी सुनबाई आणि 3.5 वर्षाची माझी नात परी, आम्ही नागपूरवरनं अमरावतीला जाण्यासाठी निघालो आणि जाताना अमरावतीच्या जवळपास कारंजा एक गाव आहे, तिथे आम्ही पोचलो आणि तिथे थोडा घाट आहे। त्या घाटामध्ये असं झालं की समोरनं ट्रक येत होता आणि इकडनं आमची गाडी। आम्हाला असं वाटलं की आता आमची गाडी भिडणार आणि ह्या घाटामध्ये खाली आमची गाडी पडणार। पण म्हणतात ना, स्वामींचा चमत्कार, तेवढ्यात आमच्या गाडीचा टायर फुटला आणि फटकन असा आवाज झाला। आणि जसा आवाज झाला तर आमची गाडी ही अशी रस्त्यानं जायची तर अशी उलट्या साईडला गेली आणि झाडाला जाऊन भिडली। स्वामींच्या कृपेनं जर गाडी थोडी आणखीन समोर गेली असती तर समोर खाई होती आणि काय झालं असतं हे आम्ही सांगू पण नाही शकत। त्याच्यानंतर माझा मुलगा गाडी चालवत होता, सुनबाई आणि परी हे समोरच बसलेले होते आणि मी मागच्या सीटवर होतो। जसा गाडीचा काच फुटला, माझा मुलगा आणि सुनबाई आणि माझी नात ही समोर आली। फक्त त्या दोघांना थोडं डोक्याला लागलं होतं आणि ते बेहोशीत पडले होते आणि मला थोडा थोडा आवाज येत होता, पण मला जसा पाहिजे तसा होश नव्हता। पण स्वामी माऊलींची अगाध लीला आहे की माझ्या नातीला काहीच झालेलं नव्हतं। ती बसून होती आणि ती तिच्या आईबाबांना म्हणत होती, मम्मी पप्पा उठा ना, स्वामी आहेत, स्वामी आलेले आहेत, बोला ना स्वामींशी, स्वामी तुम्हाला आवाज देत आहे, ती अशी बोलत होती। त्याच्यानंतर काही लोक जमा झाले, त्यांनी आम्हाला कारंजा जे आहे गाव तिथल्या एका क्लिनिकमध्ये नेलं। तिथले डॉक्टर एकच म्हणाले की किती मोठा अपघात झालेला होता। आम्हाला तर असं वाटलं की ह्या गाडीमधला परिवारामधलं एक पण सदस्य राहिलं नाही, पण परमेश्वराची लीला अगाध आहे। त्याच्यानंतर आम्हाला तिघालाही बरं वाटलं आणि आम्ही घरी आलो। पण जेव्हा आम्ही आमच्या गाडीची अवस्था बघितली तर असं वाटलं होतं की आम्ही कसं वाचलो हे फक्त स्वामींची लीला, कारण आमच्या गाडीमध्ये माझ्या मुलांनी स्वामींची एवढी मूर्ती स्थापन केलेली होती आणि त्या मूर्तीला कुठेच काही लागलेलं नव्हतं। हार पण तसाच होता, सकाळी फुलं वाहिलेली होती, ती फुलं पण तशीच होती। अगाध लीला आहे स्वामींची, कारण सदैव स्वामी माझ्या परिवारासोबत असतात। त्याच्यानंतर घरी गेल्यानंतर सायंकाळी माझ्या मुलीचा मला फोन आला, पप्पा तुम्ही कसे आहात? मी म्हटलं, बाळा तुला कोणी सांगितलं? तर ती म्हणाली, पप्पा काल रात्री मला स्वप्न पडलं की परी स्वामींच्या गळ्यामध्ये हात ठेवून होती आणि स्वामींच्या एका हातावर तुम्ही आणि दादा आणि वहिनी होते आणि परी स्वामींना म्हणत होती की स्वामी तुम्ही चला ना माझ्या घरी, तर स्वामी म्हणतात, बाळा तुझ्या परिवाराला काहीच होणार नाही परी। असं स्वप्न मला पडलं बाबा, हे स्वप्न जेव्हापासनं पडलं तेव्हापासनं करमत नव्हतं। फोन लावते तर तुम्ही कोणीच फोन उचलत नव्हते, माझ्या सासरी इकडे मन नव्हतं लागत बाबा, तुम्ही कसे आहात? तेव्हा मी अक्षरशः इतकं रडलो आणि स्वामींच्या फोटोकडे बघितलं तर मला अक्षरशः स्वामींच्या पण डोळ्यामध्ये अश्रू दिसत होते। मी म्हटलं, काय लिहिलं आहे, पूर्ण जीवनामधलं पुण्य एकाच दिवशी आडी आलं माझ्या आणि मी कधी पण माझ्या जीवनामध्ये कोणाचं कधीच वाईट केलं नाही, तेच पुण्य आज माझ्या परिवाराच्या आडी आलेलं आहे। बघा मित्रांनो, ह्या दादांचा अनुभव की ते सांगतात की माझ्या जीवनामध्ये मी कर्म चांगले केले म्हणून स्वामी सदैव माझ्या सोबत होते। आजचा हा अनुभव आपल्या सर्वांना कसा वाटला
मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि आणखीन काही अनुभव आपल्या सर्वांना हवे असतील ऐकायला तर मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा, मी नक्कीच आपल्या सर्वांसाठी चांगले अनुभव घेऊन येईल. श्री स्वामी समर्थ.